कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जे फुटपाथवर आहे, फुटपाथवर ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या आशीर्वादाने तिथे भरपूर दलालांचे टपरे होते आणि ते दलाल जे होते ते पिळवणूक करत होते, त्यामुळे नागरिकांना होत होता त्रास। ते ज्याचे 100 रुपये जिथे हे मोजायचे तिथे हजार रुपये त्यांचे वसुली करायचे। त्या दलालांना विरोधात अनेक वेळा मी तक्रार केली, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा, पण खडकपाडा पोलीस स्टेशनलाही मी तक्रार केली होती, RTOच्या इथेही तक्रार केली होती, आणि त्यांनी ते टपऱ्या लावून तिथे आपल्या जे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत तानाजी चव्हाण यांच्या आशीर्वादाने आपले ते दलालीचे धंदे करत होते। या दलालांना आळा बसावा आणि नागरिक जे त्रस्त झालेले होते आणि ते म्हणून मी हे टपऱ्या हटवण्यासाठी माननीय पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी साहेब यांच्याकडे मी तक्रार केली। ते तक्रारीचा अहवाल विजय सूर्यवंशी साहेबांनी चंद्रकांत जगताप प्रभाग क्षेत्राधिकारी ब जे आहेत ते त्यांच्याकडे अहवाल मागितला आणि ते मी जी केलेली तक्रार होती त्या अनुषंगाने त्यांनी 478ची नोटीस दिली त्या टपऱ्यावाल्यांना की तुम्ही जर स्वतः हटवून घ्या किंवा आम्ही कारवाई करू तर ते तुमच्याकडनं दंडात्मक कारवाई करून घेऊन आणि ते सर्व वसूल करू। तर त्या अनुषंगाने आज त्या टपऱ्यांवरती चंद्रकांत जगतापच्या नोटिसावरती ती कारवाई झाली आणि माझी अशी भविष्यात मागणी आहे की आयुक्त विजय सूर्यवंशी साहेबांनी त्याची दखल घ्यावी की भविष्यात तिथे परत टपऱ्या लागू नये।